लगाना है। मुख्य अधिकारी हटाओ, बीड शहर बचाओ। मुख्य अधिकारी हटाओ, बीड शहर बचाओ। अरे कृत्रिम पानी टंचाई करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याला करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे टँकर लॉबीला पोसणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं लॉबीला पोसणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। जब तक हटेगा नाही तब तक उठेगा नाही। जब तक हटेगा नाही तब तक उठेगा नाही। मुख्य अधिकारी हटाओ। अरे शहर खान करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे नदीवर अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। बिंदू सरेमध्ये कचरा टाकणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? जब तक हटेगा नाही तब तक उठेगा नाही। जब तक हटेगा नाही तब तक उठेगा नाही। आम आदमी पार्टीच्या वतीने आज या ठिया आंदोलनाचा सातवा दिवस आहे। प्रशासनानं कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्या दखलीच्या नावावर फक्त दोन वळीचं पत्र देण्यात आलेलं आहे। आम्ही तुमचे कागद वरती पाठवू, परंतु कसल्याही प्रकारचं वरच्या येथील अधिकाऱ्यांना देखील माहीत नाही आम्ही कशासाठी बसलेलो आहोत। आम्हाला ज्या प्रकारे दखल घ्यायच्या बाई घेतलेली नाही, जोपर्यंत या नगर बीड शहरामधून मुख्य अधिकारी हटत नाहीत तोपर्यंत आम्ही हिथं उठणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। या मुख्य अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार या शहरामध्ये होत आहेत, हे थांबले पाहिजेत। आणि ज्या प्रकारे वेठीस धरले गेले या बीड शहरातील नागरिकांना, त्या आता कुठंतरी निकाल लागला पाहिजे। हा मुख्य अधिकारी एकतर या बीड शहरातील कृत्रिम पाणी टंचाई आहे, दोन्ही तळे भरलेले असताना या शहराला शहरातील नागरिकांना पाणी देत नाहीत, हे फक्त टँकर लॉबीला पोसण्याचं काम हे मुख्य अधिकारी करतायत आणि मलई खाण्याचं काम करतायत। शहरामध्ये विकास कामं होत आहेत, त्या विकास कामावरती पहिले सिमेंट काँक्रीटचे रोड बनतायत आणि नंतर पाईपलाईन फुटली म्हणून ते रोड खांदले जात आहेत। हा जनतेचा आतोनात कष्टाचा पैसा हा नासधोष लावण्याचं काम हे जिल्हाधिकारी करतायत, नंबर एक। दुसरे गोष्ट, आमचं जोपर्यंत इथून तो हटत नाहीत, शासनाने आम्हाला इथं वर्षभर जरी बसायला लावलं तरी आम्ही जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, आमचं ठाम भूमिका आहे।